My friend, we have already seen the Nightingale and the Nobleman. Now, today we are going to see the pointers. See page number 81. Read the story and say whether the following statements are true or false. A. No bird likes to be shut up in a cage. This sentence is true. B. The nobleman was rich and happy. This sentence is false. The nobleman did not set the bird free. False. D. The nobleman didn't think much of the secret. True. Next. E. The nightingale had rare diamonds under his wing. False. Next sentence. F. The nobleman believed that the nightingale had diamonds. True. And G. The nightingale flew away. True. Second question. Solve the following puzzle. The letters in the pink boxes form the name of the bird in the story. Use the letters given on the right and the letter in the pink box to make words from the story. Manje, pudil shabda kode sodwa, gulabi chaukatitil aksharani goshtitil pakshyanche naav banle ahe. उजव्या बाजूला दिलेले अक्षरे व गुलाबी चौकटीतले अक्षर वापरून गोष्टीतील शब्द तयार करा. आता या ठिकाणी बघा, एन हे एक अक्षर दिलेले आहे आणि पुढे दोन रिकामे जागा आहेत, म्हणजे बॉक्स आहेत. त्याच्यामध्ये आपण समोर दिलेली जी काही अक्षरं आहेत ती वापरायची आहेत. इथे एन O W. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्स मध्ये बघा, आय अक्षर दिलेले आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या समोर D B R ही अक्षर वापरून ते आपण पूर्ण करायचे आहे. त्यानंतर G आहे, त्याच्या समोर सुद्धा काही अक्षर दिलेले आहेत, त्या अक्षरांचा वापर करून हे पूर्ण करायचे आहे. त्यानंतर H, एचच्या समोर दोन तीन बॉक्स आहेत आणि त्याच्यासमोर जी अक्षरं दिलेली आहेत ते आपण व्यवस्थित वापरायचे आहेत, तो शब्द तयार करायचा आहे. अशा प्रकारे जे काही नाइटिंगेल हा जो काही शब्द दिलेला आहे आणि त्याच्यासमोर जी अक्षरं दिलेली आहेत त्या अक्षरांचा वापर करून आपण हे कोड सोडवायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिसरा प्रश्न. द नाइटिंगेल गेव द नोबलमॅन टू बिट्स ऑफ ॲडवाईस, फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस इच ऑफ देम. कॅन यू थिंक ऑफ अ स्टोरी, इव्हेंट, एनी एक्सपिरियन्स रिलेटेड टू इच? राईट इट down. Try to find similar saying or proverbs in your mother tongue. आता या ठिकाणी बघा, याचा अर्थ त्या बुलबुल पक्षाने त्या सरदाराला उपदेशाचे दोन भाग सांगितले. त्या प्रत्येकाशी संबंधित एखादी गोष्ट, घटना, एखादा अनुभव तुम्हाला आठवतो का? तो लिहा. तुमच्या मातृभाषेतील तशाच अर्थाच्या उक्ती किंवा म्हणी लिहा. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, म्हणी दिलेल्या आहेत बघा. नेवर क्राय ओवर स्पिल्ट मिल्क, नेवर ट्रस्ट आयडल वर्ड. याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. त्यानंतर पुढे बघा, क्वेश्चन नंबर 4. रीड अलाउड द लार्ज स्पीच ऑफ द नाइटिंगेल विथ प्रॉपर इंटोनेशन.
मग काय करायचं आहे ते? बुलबुल पक्षाचे शेवटचे भाषण योग्य चढ उतारासह मोठ्याने वाचा असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. यूज द गिवन वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स अँड ट्रान्सलेट इच सेंटेन्स यू मेक. म्हणजे बघा, गुलाबी चौकटीत दिलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेले शब्द वापरा आणि तुम्ही तयार केलेल्या प्रत्येक वाक्याचे मराठीत भाषांतर करा. आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा पहिलं वाक्य, द बर्ड फ्ल्यू अ लिटिल हायर. तर कंसामध्ये दिलेलं आहे मच, अ लॉट, जस्ट, लिटिल असे काही या ठिकाणी शब्द दिलेले आहेत. ते शब्द वापरायचे आहेत आणि आपल्याला वाक्य बनवायचे आहेत. तर त्याप्रमाणे आपण वाक्य बनवायचे आणि त्यांचा अर्थसुद्धा मराठीमध्ये लिहायचा आहे. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, आय नेवर ट्रस्ट आयडल वर्ड्स. आणि शब्द दिलेले आहेत ऑफन आणि ऑलवेज. इथेसुद्धा त्याचप्रमाणे ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करायची आहे. तर दिलेले शब्द जे आहेत ऑफन आणि ऑलवेज, या शब्दांचा उपयोग करून आपण वाक्य बनवायचे आहेत आणि त्याचा अर्थसुद्धा लिहायचा आहे. त्यानंतर तीन नंबर ॲक्टिव्हिटी बघा, द बर्ड फ्ल्यू अवे. आणि कंसात दिलेले अप, डाऊन, लेफ्ट, राईट, फार अवे. इथेसुद्धा आपण काय करायचे आहे, या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करायचे आणि मराठीतून अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर सहावा प्रश्न आहे बघा, ट्राय टू कलेक्ट ॲटलीस्ट 20 प्रोवर्ब्स ऑर सेईंग इन इंग्लिश. आता या ठिकाणी आपल्याला 20 म्हणी किंवा सुवचने जमा करायची आहेत इंग्रजीमध्ये. समजलं? त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 काय बघा, यूज सम अदर सुटेबल वर्ड्स और वर्ड्स इन प्लेस ऑफ द हायलाइटेड वर्ड्स ॲट एव्हरी स्टेप. आता या ठिकाणी ए, बी आणि सी अशी जी काही वाक्य दिलेली आहेत ती सर्व वाक्य तुम्ही एक इथे वाक्य बनवून दाखवलेलं आहेत. त्याप्रमाणे बाकीची वाक्य आपल्याला लिहायची आहेत आणि ही ॲक्टिव्हिटीसुद्धा आपल्याला पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 बघा, वॉट बिट्स ऑफ ॲडवाईस डू यू ऑफन गेट फ्रॉम युअर फॅमिली अँड फ्रेंड्स, राईट डाऊन 3 ऑफ द बिट्स इन युअर मदर टंग, ट्राय टू ट्रान्सलेट द बिट्स इन टू इंग्लिश. तर बघा, याचा अर्थ असा आहे, तुमचे कुटुंबीय किंवा मित्र तुम्हाला वारंवार कोणते सल्ले देत असतात, कोणते 3 उपदेश किंवा सल्ले तुमच्या मातृभाषेत लिहा, त्याचे इंग्रजीत भाषांतर करा. तर हा सुद्धा प्रश्न आपण स्वतः सोडवायचा आहे. ही ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नोट द प्लुरल्स. आता या ठिकाणी अनेक वचने लक्षात ठेवा. या ठिकाणी बघा, मॅन तर अनेक वचन मेन केलेलं आहे, नोबल मॅन, नोबल मेन अनेक वचन आहे, वुमॅनचं वुमेन हे अनेक वचन आहे आणि चाइल्डचं चिल्ड्रन. अशा प्रकारे हे आपल्याला हा पॉइंटच पूर्ण करायचा आहे. धन्यवाद.